नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, अजून सुद्धा आपण परीक्षा ॲप डाउनलोड न सांगेल तर डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरमध्ये जाऊन फक्त परीक्षा ॲप सर्च करा, त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लिंक ओपन होईल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, परीक्षा ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल आणि या ठिकाणी बघा महापरीक्षा सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा टेस्ट, टेस्टवरती क्लिक करायचं. आपल्या टेस्टवरती क्लिक केल्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस भरती याच्या 20 टेस्ट आहेत. किती? 20. तर बघा 20 टेस्टची किंमत किती आहे? 279 रुपये. परंतु तुम्ही जर हा कुपन कोड यूज करा, इथं बघा 279 रुपये किंमत आहे. या ठिकाणी बघा आपलं एक कुपन कोड यूज करायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त कुपन कोड कोणता आहे? SMBPREP40. आणि या ठिकाणी बघा अप्लायचं चिन्ह येतं. अप्लाय केल्यानंतर बघा लगेच आपल्याला 111 रुपयाचा डिस्काउंट मिळतो. पहिला प्रश्न बघा, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2020 कोणाला सन्मानित केले? तर बघा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2020 कोणाला सन्मानित केले? तर ऑप्शन क्रमांक सी सुरश्री सुद्धा पेनोली. कोण आहेत त्या? सुरश्री सुद्धा पेनोली. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तर बघा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या देशाचे प्रधानमंत्री शिजा आबे यांनी राजीनामा दिलेला आहे? तर कोणत्या देशाचे? बघा शिजा आबे. तर सर्वांनी चॉईस केलं बरोबर. ऑप्शन क्रमांक आहे जपान या देशाचे. ते कोणत्या? जपान. जपान हा आशिया खंडामधील देश आहे. जपानची राजधानी कोणती? तर टोकियो. जपानची राजधानी टोकियो आहे. चल तर चलन बघा जपानी येन. चलन काय? जपानी येन. पुढचा प्रश्न बघूयात आपण. तिसरा प्रश्न आहे, T20 टुर्नामेंट यामध्ये 500 विकेट घेणारे पहिले गोलंदाज कोण बनले? तर बघा 20 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारे पहिले म्हणजे बॉलर कोण बनलेला आहे? तर सर्वांना माहीत असेल ऑप्शन क्रमांक बी ड्वेन ब्रावो. ड्वेन ब्रावो बनलेला आहे. ड्वेन ब्रावो हा वेस्ट इंडिज देशाचा खेळाडू आहे. तर बघा इथं बघा आय सी सी काय करते? बघा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे काय करते? संपूर्ण जगामध्ये इंटरनॅशनल क्रिकेट काय करते? रेग्युलेट करते. त्यानंतर भारतामध्ये कोण रेग्युलेट करतं? तर BCCI. कोण करतं? BCCI. एवढं लक्षात ठेवायचं. तर आपण आय सी सी विषयी थोडी माहिती पाहूयात. तर ICC म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. ICCची स्थापना 15 जून 1990 झाली. किंवा 15 जून 1990 ICCची स्थापना झालेली. मुख्यालय कुठे? तर दुबई या ठिकाणी. ICCचं मुख्यालय दुबई या ठिकाणी. आणि CEO कोण आहेत? सर्वांना माहीत असेल मनू साहनी. कोण आहेत? मनू साहनी. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 4 नंबरचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि फक्त लाईकच्या बटनावर टच करा, आपल्याला फक्त 100 लाईक लागतात. आपल्या ह्या व्हिडिओचं टार्गेट आहे फक्त 100 लाईक्स. तर 4 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये 51वा आयफा म्हणजे IFFI फिल्म फेस्टिवल आयोजित केला जाईल? कोणतं राज्य आहे? सर्वांना माहिती आहे. तर बरोबर सर्वांनी चॉईस केलं ऑप्शन क्रमांक सी गोवा. गोवा राज्यामध्ये IFFI हा महोत्सव म्हणजे फिल्म म्हणजे चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल. याचा फुल फॉर्म काय होतं? बघा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया. काय? इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया. तर या ठिकाणी गोवा राज्य आलेलं आहे. गोवाची राजधानी सर्वांना माहिती आहे काय? पणजी. गोव्याची राजधानी पणजी आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? प्रमोद सावंत. कोण? प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री आहेत BJP पार्टीचे. त्यांच्यावरचे राज्यपाल कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी. यांना अतिरिक्त प्रभार त्यांनी चाललाय. कोणाला? भगतसिंग कोश्यारी यांना. 2 शेजारील राज्य कोणकोणते आहेत? महाराष्ट्र आणि कर्नाटक. कर्नाटक. तिथे बघा लोकसभेची 2 जागा आहेत, राज्यसभेची 1 जागा आहे आणि विधानसभेच्या म्हणजे आमदारकीच्या 39 जागा आहेत. किती? 40. त्यानंतर क्षेत्रफळाने हे सर्वात लहान राज्य कोणतं आहे? तर गोवा राज्य आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कोणते? राजस्थान राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. कोणत्या राज्याने प्रतीक्षा नावाची समुद्र ॲम्ब्युलन्स लॉन्च केली? काय नाव बघा ॲम्ब्युलन्सचं? प्रतीक्षा. तर बघा ती कशासाठी लॉन्च केलेली समुद्री ॲम्ब्युलन्स? तर पहिल्यांदा पाहू आपण कोणत्या राज्याने लॉन्च केली. तर ऑप्शन क्रमांक सी केरळ राज्याने लॉन्च केलेली प्रतीक्षा नावाची ॲम्ब्युलन्स. कशामुळे? बघा तर मासे पकडताना अपघात झाल्यावर ही ॲम्ब्युलन्स जारी करण्यात आली. म्हणजे मासे पकडता असताना जे काही मच्छीमार आहेत त्यांना जर काही इजा वगैरे झाली, कोणाला काही अचानक दुखायला लागलं, समजा अटॅक बिटॅक आला, तर डायरेक्ट त्याच्या टाकून डाव होण्यात नेण्यासाठी ही लॉन्च केलेली. कोणती? प्रतीक्षा नावाची काय? ॲम्ब्युलन्स. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तर बघा 6 नंबरचा प्रश्न आहे, SBI म्युच्युअल फंडचे MD आणि CEO कोण आहेत? MD आणि CEO एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विनय टोसे. SBI म्युच्युअल फंडाचे MD आणि CEO कोण आहेत? विनय टोसे आहेत. SBI म्युच्युअल फंडाची स्थापना 1987 साली झाली. किंवा 1987 साली. मुख्यालय मुंबई या ठिकाणी. आणि बघा याचे MD आणि CEO कोण आहेत? बघा विनय टोसे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 7 नंबरचा प्रश्न आहे,
महिला समानता दिवस केव्हा साजरा केला जातो? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, महिला समानता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी, 22 ऑगस्टला महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणत्या राज्य सरकारने बायोफ्लॅक टेक्निक बढावा देण्यासाठी नवीन नीती सुरू केलेली? तर ओडिशा राज्य सरकारने ही टेक्निक सुरू केलेली. याचा उपयोग काय होणार आहे बघा, तर तळा म्हणजे तलावाशिवाय शेतकरी करणारे मत्स्यपालन टाकीमध्ये करू शकतात. कशामुळे टाकीमध्ये? म्हणजे मत्स्यपालनासंबंधित एक टेक्निक आहे. तर या ठिकाणी बघा, ओडिशा राज्य आलेलं आहे. ओडिशा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 झालेली, किंवा 1 एप्रिल 1936 ओडिशा राज्याची स्थापना झालेली. ओडिशाची राजधानी कोणती? भुवनेश्वर आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत. राज्यपाल कोण आहेत? गणेशी लाल. आणि मुख्य न्यायाधीश आहेत मोहम्मद रफिक. कोण आहेत? मोहम्मद रफिक. राज्यपाल गणेशी लाल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 9 नंबरचा प्रश्न आहे, कोणी मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कपमधून भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकलेलं आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, नीलकंठ प्रकाश यांनी जिंकलेलं आहे. कोणी? नीलकंठ प्रकाश. नीलकंठ भानू प्रकाश हे तेलंगणा राज्याचे आहेत. आणि त्यांनी कोणाला हरवलं? नीलकंठ प्रकाश यांनी मोहम्मद एल मीर यांना, लेबनान देशाचे त्यांना हरवलेलं आहे. कोणाला? मोहम्मद एल मीर. लक्षात ठेवायचं, मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कपमधून भारतासाठी पहिलं कोणी सुवर्णपदक आणलं? तर नीलकंठ प्रकाश यांनी. पुढचा प्रश्न पाहूया आपण. तर बघा, कोणी काश्मीरी केसरला व्यापाराला बढावा देण्यासाठी निलामी पोर्टल सुरू केली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे, जम्मू काश्मीर राज्याने. तर बघा, जम्मू काश्मीर एक केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू काश्मीर पहिले राज्य होते, परंतु कलम 370 रद्द केल्यामुळे आता ते केंद्रशासित प्रदेश बनलेलं आहे. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल नवीन कोण बनलेले आहेत? मनोज सिन्हा. तर बघा, जम्मू काश्मीरमध्ये भारताची सर्वात लांब सुरंग कोणती आहे? तर श्यामाप्रसाद मुखर्जी टनल. त्याला काय म्हणतात? चेनानी नाश्री सुरंग, ज्याची लांबी 9.2 किलोमीटर. किती? 9.2 किलोमीटर. WHO ने कोणत्या खंडाला जंगली पोलिओ व्हायरसपासून मुक्त केली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे, आफ्रिका खंडाला. तर या ठिकाणी बघा, WHO आलेलं आहे. WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 झाली. 7 एप्रिल 1948. मुख्यालय जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. आणि अध्यक्ष कोण आहे? टेड्रोस एडरेनॉम. लक्षात ठेवायचं, टेड्रोस एडरेनॉम. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 600 विकेट घेणारे पहिले जलद गोलंदाज कोण बनलेले आहेत? तर बघा, 600 विकेट घेणारे पहिले जलद गोलंदाज बनलेले आहेत जेम्स अँडरसन. लक्षात ठेवायचं, जेम्स अँडरसन हे इंग्लंडचे आहेत. त्यानंतर बघा, या ठिकाणी ICC आलेले. जगामध्ये क्रिकेट रेग्युलेट कोण करतं? तर ICC रेग्युलेट करतं. ICCची स्थापना 15 जून 1909 झाली. 15 जून 1909 ICCची स्थापना झाली. मुख्यालय दुबई या ठिकाणी. भारतातील पहिली गाढवाच्या दुधाची डेअरी कोठे सुरू झाली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे, हरियाणा. हरियाणा राज्यामधील हिसार या ठिकाणी भारतातील पहिली गाढवाच्या दुधाची डेअरी सुरू झालेली. तर गुजराती हलारी जातीचे गाढवीचे दूध एकदम औषधाचा खजिना मानला जातो. हलारी जातीच्या गाढवीच्या दुधामध्ये कॅन्सर, लठ्ठपणा याविरुद्ध लढण्याची क्षमता असे. आणि बघा, गाढवीचं दूध आहे किती? 7,000 रुपये लिटर आहे. किती? 7,000 रुपये लिटर. तर भारतातील पहिली गाढवाच्या दुधाची डेअरी कुठे सुरू झाली? हरियाणा या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 कोणत्या प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली किंवा घेतला? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा, येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर तुम्हाला 100% प्रश्न पाहायला मिळणार आहे. तर राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी, महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 कोणत्या प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेतला? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांनी संन्यास घेतलेला. कोणी? महेंद्रसिंग. तर महेंद्रसिंग धोनी यांनी 15 ऑगस्ट 2020 इंस्टाग्रामवरती माहिती सांगितली की आजपासून मला रिटायर तुम्ही समजून टाका. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे सुद्धा आपण त्यांनी पोस्ट टाकल्यानंतर आपण टाकली होती, त्यामुळे इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकता. त्या ठिकाणी सुद्धा आपण महत्त्वाच्या पोस्ट टाकत असतो. तर बघा, 2014 यांनी टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. आणि आता एक दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सुद्धा 15 ऑगस्ट 2020 त्यांनी काय केले? संन्यास घेण्याची घोषणा केलेली. त्यानंतर बघा, महेंद्रसिंग धोनीचा जन्म झारखंडमध्ये 7 जुलै 1981 झाला होता. केव्हा? 7 जुलै 1981 महेंद्रसिंग धोनीचा जन्म झाला होता. महेंद्रसिंग धोनी यांनी जेव्हा संन्यास घेतला, म्हणजे काल त्यांनी संन्यास घेतला, तर त्यांचं वय किती? 39 वर्ष आहे. 2001 ते 2003 त्यांनी रेल्वेमध्ये जॉब केला होता. तर बघा, त्यांची पहिली इंटरनॅशनल मॅच केव्हा झाली होती? 23 डिसेंबर 2004. केव्हा? 23 डिसेंबर 2004 त्यांनी पहिली इंटरनॅशनल मॅच खेळली होती. आणि कोणाविरुद्ध? बांगलादेश विरुद्ध. कोणासंघ? बांगलादेश विरुद्ध.
ही त्यांची पहिली मॅच होती. त्यावेळेस बघा टीमचे कॅप्टन कोण होते, सौरभ गांगुली कॅप्टन होते. केव्हा, 23 डिसेंबर 2004 ही त्यांची पहिली मॅच होती कोणाविरुद्ध, तर बांगलादेशविरुद्ध. त्यांची शेवटची मॅच केव्हा होती बघा, महेंद्र सिंग धोनी यांनी 9 जुलै 2019 न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कपमधील सेमी फायनल ते त्यांची शेवटची मॅच होती. वर्ल्ड कपमधली सेमी फायनल म्हणजे ती केव्हा झाली होती, 9 जुलै 2019 ती त्यांची सेमी फायनल होती वर्ल्ड कपची, आणि त्यांची ती शेवटची मॅच होती इंटरनॅशनल. त्यांचं इंटरनॅशनल करिअर केव्हापासून स्टार्ट झालं होतं, तर 2004 ते 2019 ते काय आलं इंटरनॅशनल करिअरमध्ये ते खेळलेले आहेत. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे, तर त्यांनी टोटल इंटरनॅशनल मॅच किती खेळलेले आहेत, त्यांनी एकूण टोटलमध्ये बघा 350 वन डे मॅच खेळले आहेत. किती, 350, आणि त्यामध्ये त्यांनी 1773 रन बनवले. किती, 1773 त्यांनी रन बनवले त्यामध्ये. त्यानंतर 90 त्यांनी कसोटी म्हणजे 90 कसोटी सामने खेळले, त्यामध्ये 4876 रन बनवले. किती, 4876, 90 कसोटी. महेंद्र सिंग धोनी यांनी 538 इंटरनॅशनल मॅच खेळले. किती, 538, आणि त्यामध्ये त्यांनी 17266 रन बनवले. किती, 17266 रन. महेंद्र सिंग धोनी हे ICC ट्रॉफी देणारे एकमेव कॅप्टन होते. धोनी यांच्या कॅप्टनशिपमध्ये भारताने एकूण 2 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. तर बघा 2007 T20 वर्ल्ड कप जिंकला होता धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये. त्यानंतर 2011 सुद्धा वन डे म्हणजे 50 ओव्हरचा वन डे कपसुद्धा भारताने धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये जिंकला होता. आणि महत्त्वाची बाब म्हणजे भारताने 28 वर्षानंतर 2011 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे हो. याबरोबरच धोनी यांच्या कॅप्टनशिपमध्ये 2013 किती, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा मिळाली होती. धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये चेन्नई सुपर किंगने 2 वेळा IPLचा किताब जिंकलेला आहे. 2010 आणि 2011 चेन्नई सुपर किंगने काय जिंकलेला आहे, 2 वेळा किताब जिंकलेला आहे. वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा आहे धोनीच्या नावावर. धोनी हे एकमेव असे कॅप्टन आहेत की ज्यांच्या नेतृत्वामध्ये 3 ICC टुर्नामेंट जिंकले होते. किती, 3 ICC टुर्नामेंट जिंकलेले धोनी असे एकमेव कॅप्टन आहेत. सर्वात जास्त इंटरनॅशनल मॅच खेळणारे कॅप्टनसुद्धा महेंद्र सिंग धोनी यांच्या नावावर तो किताब जात असतो. तर त्यांनी एकूण कॅप्टनशिपमध्ये 332 मॅच खेळल्या. किती, 332 मॅच खेळलेले आहेत. तर बघा इंटरनॅशनल मॅचेसमध्ये त्यामध्ये त्यांनी 200 ODI मॅच खेळल्या. किती, 200 ODI मॅच खेळलेले आहेत. 60 कसोटी सामने 72 T20 इंटरनॅशनल मॅच खेळले आहेत. असे एकूण किती, 332 मॅच खेळलेले आहेत. महेंद्र सिंग धोनी यांनी सर्वात जास्त वन डेमधील 200 सामन्यामध्ये कॅप्टनशिप केलेली. यामध्ये भारताला 110 मॅचला त्यांनी जिंकून दिलेले आहे. मग त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये 110 मॅच 200 पैकी भारताने जिंकलेले आहेत. धोनीने बघा 84 ODI मध्ये नॉट आऊट राहिलेले आहेत. महेंद्र सिंग धोनी हे 84 ODI मॅचमध्ये नॉट आऊट राहिलेले आहेत. तर बघा धोनीला पुरस्कार कोणते कोणते मिळालेले आहेत, तर 2007 खेलरत्न अवॉर्ड मिळाला होता. 2007 खेलरत्न अवॉर्ड, 2009 बघा पद्मश्री पुरस्कारसुद्धा मिळाला होता, आणि 2018 पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. कोणाला, महेंद्र सिंग धोनी यांना. असे महत्त्वाचे पुरस्कार पण बघितले आपण. तर चला पुढं पाहूयात आपण काय बघा पुढं. तर सुरेश रायना कोणत्या प्रकारामधून, दुसरा प्रश्न आहे, सुरेश रायना यांनी कोणत्या प्रकारामधून म्हणजे क्रिकेटमधल्या कोणत्या प्रकारामधून संन्यास घेण्याची घोषणा केली, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सुरेश रायना यांनीसुद्धा निवृत्तीची घोषणा. तर सुरेश रायना यांनी महेंद्र सिंग धोनीनंतर यांनीसुद्धा काय केलं होतं, इंस्टाग्रामवरती एक पोस्टद्वारे कळवलं होतं. तर मित्रांनो इंस्टाग्रामवरती नक्कीच फॉलो करा, आपल्याला आपणसुद्धा तिथं टाकत असतो महत्त्वाच्या पोस्ट. तर धोनीनंतर यांनीसुद्धा काय म्हटलं होतं इंस्टाग्रामवरती की मीसुद्धा आता संन्यास. तर सुरेश रायनांनी इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये काय लिहिलं होतं, त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं, आपके साथ खेळणं बहुत ही खूबसूरत अनुभव था माही, मैं गर्व के साथ आपके इस सफर में साथी बनने जा रहा हूँ. म्हणजे ते काय आले, आम्ही संघच आपल्या संघ निवृत्ती घेत आहोत. त्यानंतर ते काय म्हणले, शुक्रिया इंडिया, जय हिंद. तर बघा सुरेश रायना, सुरेश रायना यांचा जन्म UP मधील मुरादनगर 27 नोव्हेंबर 1986 झाला होता. UP मधील मुरादनगरमध्ये 27 नोव्हेंबर 1986 सुरेश रायना यांचा जन्म झाला होता. इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट त्यांचं म्हणजे आताच वय किती होतं, 33 वर्ष होते. होते पहिला इंटरनॅशनल मॅच त्यांची, पहिली इंटरनॅशनल मॅच केव्हा खेळली ते, तर 30 जुलै 2005 ते पहिली इंटरनॅशनल मॅच खेळली होती श्रीलंकाविरुद्ध. आणि शेवटची इंटरनॅशनल मॅच केव्हा झाली त्यांची, 17 जुलै 2018
17 जुलै 2018 त्यांची शेवटची इंटरनॅशनल मॅच झाली. केव्हा कोणाविरुद्ध झाली? ती तर इंग्लंड विरुद्ध झाली. ओडीआय मॅच होती. बघा, रायनाला कसोटीमध्ये फारसा चान्स भेटला नाही, परंतु त्यांनी वन डे इंटरनॅशनलमध्ये खूपच हवा केली होती. कसोटीमध्ये रायनाने एकूण 19 मॅच खेळली. कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 19 मॅच खेळली, त्यामध्ये त्यांनी 768 रन बनवले. किती? 768 रन बनवले. वन डेमध्ये रायनाने 226 मॅच खेळले, त्यामध्ये त्यांनी वन डे क्रिकेटमध्ये 5615 रन बनवले. कुणी? सुरेश रायना यांनी. तर बघा, सुरेश रायनाने कोणत्या प्रकारामधून संन्यास घेण्याची घोषणा केली? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून. पुढचा प्रश्न, नरेंद्र मोदी यांनी 74व्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त लाल किल्ल्यावरून कोणत्या हेल्थ मिशनची घोषणा केली? तर एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नरेंद्र मोदी यांनी 74व्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त लाल किल्ल्यावरून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली. कशाची? नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन. सर, भारत सरकारने एक डिजिटल हेल्थ इकोसिस्टम बनवण्याची घोषणा केली, ज्यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला एक वेगळी हेल्थ आयडी आणि रेकॉर्ड असेल. ही हेल्थ आयडी कसं काम करणार? तर पीएम मोदी म्हटले, डॉक्टरनी औषध सांगितले तर कोणता आजारी कोणती सर्व माहिती या हेल्थ आयडीला लिंक असेल, आणि हे रुग्णांचे आरोग्य खात्याप्रमाणे असेल. ही आयडी एखाद्या मोबाईल ॲपप्रमाणे असणारी. तर बघा, नरेंद्र मोदी यांनी 74व्या स्वातंत्र्य दिवसामुळे लाल किल्ल्यावरून कोणत्या हेल्थ मिशनची घोषणा केली? तर राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक आहे, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 4 नंबर, कोणत्या बँकेने कोविड-19 विमा पॉलिसी सुरू केलेली? पटकन आन्सर टाईप करायचं. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या PDFसाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली किंवा टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये SMB प्रिपरेशन टाईप करूनसुद्धा जॉईन करू शकता.